कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। पाटूर तालुक्यातील बोडगा चिचखेड या ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या संदर्भामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीच कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ पाटूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सागर कढुने आणि चिचखेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम लोखंडे आणि काही सदस्यांनी गुरुवारपासून पाटूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पाटूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बोडखा चिचखेडा गट ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायत सचिव नंदू साळुंखे यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर कढुने यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती, मात्र गटविकास अधिकारी यांनी सदर तक्रारीला केराची टोपली दाखवित या प्रकरणाला दडपले, त्यामुळे आज पंचायत समितीसमोर सामाजिक कार्यकर्ते सागर कढुने यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। बोडखा चिचखेड गट ग्रामपंचायतीमध्ये 14वा विप्त आयोग, दलित वस्ती, सामान्य फंड या विविध विकासाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायत सचिवाने मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार केल्याचा सामाजिक कार्यकर्ता सागर कढुने आणि उपसरपंच बळीराम लोखंडे आणि काही सदस्यांचा आरोप आहे। या विविध विकासांची कामे प्रत्यक्षात न करता ती केवळ कागदपत्रांवरच करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। या भ्रष्टाचारासंदर्भात यापूर्वीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपामध्ये तक्रारी देण्यात आल्या होत्या, परंतु अजूनही या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही, त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करण्यात यावे आणि शासकीय योजनांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ता सागर कढुने आणि उपसरपंच बळीराम लोखंडे आणि काही सदस्यांनी गुरुवारपासून पाटूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला अशी मी तक्रार एक महिना अगोदर पंचायत समिती गट विकास अधिकारी पाटूर यांना दिली होती, पण त्या तक्रारीवर काही विचार न करता, कोणती चौकशी न करता काहीच कारवाई झाली नाही। म्हणून आज 15/11/2018 रोजी पंचायत समितीसमोर मी व माझे सहकारी व गावातील उपसरपंच आणि सदस्य सभापती हे आम्ही आज पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसलेले आहोत। या संदर्भामध्ये ग्राम सचिव साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कुठलंही काम नियमबाह्य केले नसून चौकशीला समोर जाण्यास मी तयार आहे असे ते म्हणाले। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी निलेश किरतकार, अकोला।